टॉस जीता है, फील्डिंग का फैसला कर दिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित कर दिया है शिग्रा भाज में युवा शिग्रा। दोनों बल्लेबाज मैदान में, वसीम और सलमान की प्रारंभिक जोड़ी स्टार्ट। फैजान बॉलिंग मार्च से दौड़ते हुए पैवलियन छोर से 10-12 कदमों का रन अप अंपायर को पार करते हुए लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए विकेट के पीछे दस्ताने में जाते हुए ऑफ स्टंप पर गेंद थी, डॉट बॉल निकालने में कामयाब। जब आप शफल करके ऑफ स्टंप के बाहर आ जाते हो तो अंपायर उसे वाइड नहीं करार दे सकते, शफल करके आप ऑफ स्टंप पर आते हो तो। इस बीच पहली गेंद डॉट बॉल निकालने में कामयाब, टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला कर दिया मिड इलेवन ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित कर दिया शिग्रा टीम को। आप शफल करके स्टंप के बाहर आते हो तो आप स्टंप पर जाने वाली गेंद अगर स्विंग होकर बाहर की तरफ विकेटकीपर के दस्तानों में जाए तो उसे वाइड नहीं करा दी जा सकती। इस बीच फैजान अपनी बॉलिंग मार से दौड़ते हुए अंपायर को पार करते हुए, ओ बढ़िया, यहां पर बाहरी किनारा पहले स्लिप में जाती हुई पहला झटका लगता हुआ शिग्रा टीम को। डीजे धन्यवाद डीजे मास्टर। पहली ब्रेक थ्रू यानी कि सफलता अर्जित करने में कामयाब हो चुके फैजान। जीरो रन पर पहले विकेट का पतन होता हुआ वसीम जिनका जिक्र कर रहा था लेफ्ट हैंडेड बल्लेबाज स्विंग होकर बाहर की तरफ चली गई और बाहरी किनारा लगे पहली स्लिप में जाती हुई और उनकी जगह लेने के लिए हुसैन नए बल्लेबाज। चार ओवर का मैच है, पहला ओवर पावर प्ले का रहेगा जिसमें दो खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, जो खिलाड़ी मिड ऑफ के क्षेत्र में है और जो एक मिड विकेट के क्षेत्र में है। बाकी नजदीकी फील्ड सजाई गई, बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी मौजूद पॉइंट पर और जो एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद डीप एक्स्ट्रा कवर जो बाउंड्री लाइन से चिपक के खिलाड़ी मौजूद है। इस बीच बॉलिंग मार पर तैयार अन्य बल्लेबाज आए हुसैन। हुसैन अभी तक खाता नहीं खोला है दोनों बल्लेबाजों ने और आउट होने के खिलाड़ी ने भी खाता नहीं खोला था, फील्ड के जमा आउट देख सभी तरह से। इस बीच फैजान ने दौड़ लगानी शुरू कर दी अंपायर को पार करते हुए, ब्लॉकर में गए उसे ग्लांस करने की कोशिश ऑनसाइड के क्षेत्र में। जब तक फील्डर फील्डिंग कर रहे तब तक दोनों खिलाड़ी ने अपना छोर बदला, बढ़िया रनिंग बिटवीन दोनों खिलाड़ियों के बीच में। ब्लॉकर में गेंद फेंकी हुई थी फैजान की, मुस्ताक भाई तसेच मुजफ्फर भाई मजगाव वरून कृपया इथून बसून घेण्याची कृपा करावी, यजमान संघाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। एजीबीजीबी ब्लॉकर में गेंद की थी उसके ऊपर एक रन निकालकर खाता खोल दिया, एक ही रन पर एक विकेट का पतन होता हुआ शिग्रा का। इस बीच बॉलिंग मार पर तैयार फैजान पावर प्ले का और दो खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर जो मिड विकेट के क्षेत्र में है डिप कवर के क्षेत्र में बॉर्डर लाइन से चिपक के। फैजान और बढ़िया शॉट और पिच लेकर उसे स्ट्रेट ड्राइव कर दिया, फील्डर वहां पर है लेकिन दर्शक ही बनते रहेंगे सीमा रेखा के बाहर। चरण धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर। सलमान के जो चक्का मारा था उसके ऊपर हर्ष दिगीकर और हीराचंद खुद ताली बजाकर सराहना करे उनकी। इस बीच फैजान अपने बॉलिंग पर तैयार दौड़ना शुरू कर दिया पैवेडी छोर से 10-12 कदमों का रन अंपायर को पार कर दे लेग स्टंप के बाहर जाने दिया विकेट के पीछे दस्ताने में, वाइड देने से नहीं रोक पाएंगे, एक्स्ट्रा में बढ़ोतरी स्कोर में बढ़ोतरी। आईसीसी के 25 के तहत जो नियम है वो लागू होता है यहाँ पर वाइड के ऊपर, आईसीसी का नियम नंबर 25 लागू होता है। एक्स्ट्रा में बढ़ोतरी स्कोर में बढ़ोतरी बढ़ता हुआ 8 रन एक विकेट को कर 8 रन पहला ओवर प्रगति पर। इस बीच फैजान दौड़ लगानी शुरू कर दी अंपायर को पार करते हुए सलमान के लिए, फुल टॉस लेकर पॉइंट के क्षेत्र में फील्डर गेंद के पीछे दौड़ते हुए आउटफील्ड खराब है, कितने रन आते अंपायर का इजाफा रहा, बाकी 4 रन सीमा रेखा के बाहर, दंडन आता चमचमाता 4 रन। धन्यवाद डीजे मास्टर।
पहला ओवर प्रगति पर है, पांच गेंदे हो चुके, पांच गेंदों में 12 रन बटोरे हैं। बढ़िया बल्लेबाजी करते हुए सलमान द्वारा जिनके बल्ले से एक छक्का और चौका आया, 10 रन पर बल्लेबाजी करे। आखिरी गेंद डालने के लिए अपनी बॉलिंग पर जाते हुए फैजान पावर प्ले का किस तरह से फायदा उठाया आखिरी गेंद तक गाड़ लेते हुए सलमान। नास्टाइपर हुसैन जो एक रन पर बल्लेबाजी कर रहे हैं, अपने एंगल चेंज करते हुए फैजान जिन्होंने पांच गेंदों में 12 रन खर्च कर दिए। इस बीच लंबी दौड़ अंपायर को पार करते हुए सलमान के लिए शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन स्टंप पर जाने दिया, विकेट के पकड़े दस्तानों में, वाइड देने से नहीं रोक पाएंगे। समय उड़ दी, स्कोर में तब्दीली होती हुई रन संख्या बढ़ती हुई 13, एक विकेट खोकर 13 रन। फैजान अपनी बाली मार पर तैयार। मिड विलियन वर्सेज शिग्रा का है ये मैच। फैजान सलमान के लिए, लेग स्टंप पे फिर एक बार वाइड करार देते हुए वही चित्र देखने को मिलता हुआ। गेंदबाजी जो है जो सही नियंत्रण के साथ करनी होगी आपको, सटीक लाइनें और लेंथ के साथ चाहिए। थोड़ी सी कॉन्सेंट्रेशन में कमी नजर आती हुई गेंदबाज की, मानो कि मनोवैज्ञानिक दबाव आता हुआ, उस मनोवैज्ञानिक दबाव से उबर कर आना होगा उनको, जो कि बड़ा नाम है टेनिस क्रिकेट में फैजान का। कभी भी वो इस मनोवैज्ञानिक दबाव से उबर कर अच्छी गेंदबाजी करने में सक्षम है। एक बार फिर भरोसा जताया, आखिरी गेंद आनी बाकी, स्कोर पहुंचाया 14, एक विकेट खोकर 14 रन। आखिरी गेंद करने के लिए तैयार फैजान, बॉलिंग मर से लंबी दौड़ लगाते हुए अंपायर को पार करते हुए, और यहां पर ओशपी लेकर उमा गौर के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद है, और जिनका मैं जिक्र कर रहा था फैजान एक सफल गेंदबाजों में से। पहले ओवर की समाप्ति पर 14, दो विकेट खोकर 14। धन्यवाद डीजे शुभम, थोड़े से इकडे घ्यायचे आपल्याला। मी आमच्या गावातील नाकवांचा सत्कार आपल्याला टोपी देऊन होते, तसेच आमचे तांडेल जनार्दन मेंदाडकर यांना मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा आपला सन्मान स्वीकारायचा, मानाची कोळी टोपी त्यांना देण्यात येते, एकदा जोरदार डाळा त्यांच्यासाठी सुद्धा। आमच्या मुख्य आयोजकांमध्ये त्यांचे नाव शिवमारे, जनार्दन मेंदाडकर यांना कोळी टोपी, आमचे कर्णधार गोविंद गुणाजी देताना आदेशकडे सुद्धा बघायचा फोटो घेण्यासाठी धन्यवाद। त्यानंतर मजगावून खास आम्हाला आले जे अतिशय चांगले उत्तम दर्जाचे समालोचक आहेत हिंदीमधून, मस्ताक भाई यांना मी विनंती करेन, त्यांनी सुद्धा समोर यायचं आणि आमची मानाची कोळी टोपी त्यांना सुद्धा प्रदान करण्यात येते। जोरदार टाळ्या एकदा मुस्ताक भाई यांच्यासाठी सर। त्यानंतर ती समालोचन कक्षामध्ये सुद्धा येतील, एक ते दोन षटकं का होईन आपण ते समालोचन करतील या षटकानंतर, त्यांना मी वरती। तसेच मुझफ्फर भाई यांना सुद्धा मी विनंती करेन की त्याने सुद्धा यायचं आणि आमची मानाची टोपी कोळी लोकांची कोळी महोत्सवाची जोरदार टाळ्या मुझफ्फर भाई यांच्यासाठी सुद्धा, फोटो सुद्धा घ्यायचा आहे। धन्यवाद, जाऊया आपण बॅक टू द मैदान ग्राउंड मध्ये जाऊया आणि यानंतरचं समालोचन करतील मुश्ताक भाई। पुढे या, एक्स्ट्रा खेळाडू थोडीशी मागे बसा, एक्स्ट्रा बच्चा उधर बर चेअर उनको दे, त्याच्यामुळे वाईट उधर या। हॅलो, धन्यवाद गोविंद गोंजी सर, खरंच तुम्ही आम्हाला चांगला आमचा सन्मान केला त्याबद्दल नक्कीच मी आपला आभारी आहे। आणि मित्रांनो, संघर्ष दिघी कोळी महोत्सव याच्या निमित्ताने आपण इथे पाहतोय एक भव्य अशी स्पर्धा गाव टू गाव च्या माध्यमातून होतोय, ज्याचं प्रथम पारितोषिक आहेत मित्रांनो 1,00,000 असा भव्य बक्षीस आहे आणि हा चकमकणारा चषक सुद्धा आपण इथे पाहतोय। तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 व भव्य दिव्य असा चषक आहे मित्रांनो, कोणता संघ नक्कीच भाग्यवान ठरते येणाऱ्या 27 तारखेला आपल्याला समजणारच आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय इथे नक्कीच क्रिकेटमध्ये महासंग्राम सुरू आहे, सर्व नक्कीच संघ येणारे संघ अगदी शर्तीचे प्रयत्न करणार आहेत मित्रांनो, आणि कोणता अंतिम फेरीतला कोणता संघ विजेता होईल यासाठी नक्कीच आपल्याला 27 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल। तर पुन्हा आपण मैदानाकडे वळूया, इथे नक्कीच एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते, मीत 11 श्रीवर्धन विरुद्ध बजमे ओकाब शिग्रा, मुरुड तालुक्यातील एक नावाजलेला असा संघ आहे मित्रांनो। तसंच आपण पाहतोय श्रीवर्धन तालुक्यातील एक सुद्धा नावाजलेला संघ मीत 11, या दोन्ही संघांमध्ये एक कडा संघर्ष दिघेच्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 15 धावा 2 गडी बाद, अर्थात नक्कीच त्यांनी दोन महत्त्वाचे बळी आपल्या इथे गमावलेले आहेत, कारण मित्रांनो माझा मित्र हरीश दिघीकर मला सांगतोय की मी 11 असा संघ आहे
ज्याने या सीजन मध्ये आतापर्यंत 5 लाखाच्या वरती कमाई केलेली आहे मित्रांनो. तसंच दुसऱ्या बाजूला मी संघ बजमोकाप शिग्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर या सीजन मध्ये त्यांनी सुद्धा चांगली कमाई केलेली आहे असा हा संघ आज या ठिकाणी. आणि जेव्हा जेव्हा भव्य रकमेची बक्षिसं असतात त्या स्पर्धेमध्ये बजमोकाप संघ नक्कीच चांगली कामगिरी करत असतो मित्रांनो. तर इथे आपण पाहतोय एक चेंडू नक्कीच निर्धाव निघालेला आहे. फाईक फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आलाय. त्याचा साथ हुसेन नॉन स्ट्राईक एंड सफवान नॉन स्ट्राईक एंड वर उभा आहे. तर नक्कीच आपण पाहतोय इथे एका कुशल खांद्यावरती जी कर्णधारने गोलंदाजीचा भार सोपवलेला आहे तो म्हणजे मुस्तकीम. अख्खूर टप्प्याचा चेंडू होता आरव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मात्र नक्कीच अपयशी ठरतोय. चेंडू निर्धाव निघतोय अशा तऱ्हेने बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू ज्याच्यावर कोणतीही धाव आलेली नाहीये. धाव संख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे फक्त 15 धावा. 2 बाद 15 धावा. मुस्तकीम नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीचा सर्व अस्त्र इथे वापर करतोय तो. आणि इथे मात्र नक्की स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र नक्कीच त्याच्या हातावर नियंत्रण नाही आहे. पंच आम्हाला नक्कीच दोन्ही हात अगदी शरीरापासून लहान समांतर करत आम्हाला दाखवत आहेत की हा चेंडू बाह्य चेंडू म्हणून मी घोषित करतोय. एक धावेची धावसंख्येत भर पडते मित्रांनो. धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 16 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 16 धावा. 4 षटकांचा हा सामना आहे मित्रांनो. यावेळेस मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने हवे चेंडू आहे आणि इथे मात्र नक्कीच एक जीवनदान मिळतोय फाईक याला. या जीवनदानाचा कसा लाभ घेतोय कसा उपद्रव होतोय नक्की येणाऱ्या कालामध्ये मात्र आपल्याला समजणार आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये जीवनदान मिळतोय मित्रांनो जेव्हा एकमेक चांगला उदाहरण आपल्यासाठी देतोय. रोहित शर्मा ज्याने इतिहास घडवला होता मित्रांनो 264 धावांचे एक ऐतिहासिक पारी त्यांनी आपल्या भारतीय संघासाठी केले मित्रांनो. त्यांच्या विरुद्ध श्रीलंका हा संघ होता. 4 वर असताना एक जीवनदान मिळाला होता रोहित शर्मा याला आणि तदनंतर मात्र रोहित शर्मा याने 264 धावांचे एक अतिशय पारी अर्थात ऐतिहासिक पारी मित्रांनो केली होती आपल्या संघासाठी आपल्या भारतीय संघासाठी. इथे मात्र नक्की चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळला होता तर मात्र चेंडू नक्कीच बॅटची कडा घेऊन गलीच्या दिशेने गेला. 1 धाव निश्चित पूर्ण होते. या 1 धावेने मात्र धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. एकोणीस धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बाह्य चेंडू पंचांनी घोषित केलाय अर्थात वारंवार चुका होत आहेत मुस्तकीम करून सुरुवात चांगली होती परंतु इथे मात्र नक्कीच त्याचा आपल्या हातावर नियंत्रण नाही आहे. परिणामी आपण पाहतोय की 1 धावेचा भुर्दंड सोसावा लागतोय संघाला सोसावा लागतोय. 1 धावने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20 या धावसंख्येवर. पंचांच्या डावीकडून वेगवान माळा इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा डाव्या यष्टींच्या बाहेर जाणार हा चेंडू. नक्कीच आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. 2 धाव्याने लेग बाईज नक्कीच लेग बाईजच्या स्वरूपात आपल्याला इथे पंचांनी इशारा दिलाय. 2 धावेची भर धावसंख्येत पडते. धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. 2 गडी बाद 22 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे नक्कीच काल आपण पाहिला होता 119 धावा सुद्धा धावफळकावर लागल्या होत्या वालवट या संघाने वारल संघासमोर मित्रांनो 119 धावा सुद्धा ठोकल्या होत्या. तदनंतर मला असं वाटतं मुरुड या संघाने सुद्धा 113 धावा दिघी विरुद्ध त्याने सुद्धा 113 धावा केल्या होत्या. अर्थात बोलण्याचं तात्पर्य हे की मित्रांनो जास्तीत जास्त धावा आपल्याला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारावी लागेल. इथे त्याच प्रयत्नाने आपण पाहतोय की 2 फलंदाज बजमोकाप शिग्रा या संघाने आपले गमावलेले तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत मित्रांनो. आज वसीम नक्कीच इथे अपयशी ठरला. डावखुरा फलंदाज होता परंतु शून्यावर अर्थात गोल्डन डक वर तो बाद झालाय. सलमानने नक्की चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी नक्की चांगला योगदान त्याचा राहिला. 14 धावा त्याने आपल्या नावावर केल्यात. आता मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी त्याला पाचारण केले कर्णधार त्याचं नाव आहे सुफियान. सुफियान त्याला सामोरे जातोय सफवान अर्थात एस फॅक्टर आहे.
कोणता एस नक्की जिथे यशस्वी होतोय मित्रांनो, सुफियान विरुद्ध सफवान अशी ही लढत दिघीच्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. अकोर्ड टप्प्याचा चेंडू होता, स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू, हवेत उंची जास्ती आहे, फैजान काही झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी आपण पाहतो की अगदी सहज धावून दोन धावा पूर्ण केल्यात. या दोन धावेने धावसंख्या पुढे सरकते मित्रांनो, धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 24 या धावसंख्येवर. चोवीस धावा दोन गडी बाद, षटक क्रमांक तीन सुरू आहे, चार षटकांचा सामना. मित्रांनो जास्तीत जास्त धावा मला असं वाटतं नक्कीच शिग्रा या संघाला करावे लागतील, कारण त्यांच्या विरोधी संघ ज्याचं आम्ही विश्लेषण नक्कीच आता काही वेळांपूर्वीच केलं होतं की या सीझनमध्ये 5 लाखाचे वर कमाई या संघाने केले. मित्रांनो आज ज्या दिशेने ते आपल्याला दिसत आहेत की मीत या संघाच्या करून खेळताना, नाही तर सन्नी बॉईज प्रत्येक वेळी मला असं वाटतं सन्नी बॉईज त्या ह्या संघाचं नाव असतो मित्रांनो, कारण मी नेहमी अपडेट पाहत असतो रायगड क्रिकेट व्हॉट्सअप ग्रुपवर. त्यात काल आधीच मी सांगितलं होतं की काल दोन संघ असे होते ज्यांनी 100 सुद्धा गाठले होते, अर्थात 119 धावा वालवट या संघाने ठोकल्या होत्या, आणि त्याच्या खालोखाल मुरुड या संघाने सुद्धा 113 धावा, आणि इथे खणखणीत असा चौकार आलेला आहे मित्रांनो. या चार धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकले ते म्हणजे 28 या धावसंख्येवर. नक्कीच आता मात्र वेल आलेली आहे सफवान, आणि फाईकला सुद्धा माहिती आहे की आता आपल्या इथे गेअर बदलायची गरज आहे मित्रांनो, कारण हाणामारीचे हा षटक आहे. नक्की जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील आपल्याला श्रीवर्धन या संघाला नक्कीच इथे नमवायचा असेल किंवा आपला विजय दृष्टिक्षेपात आणायचा असेल तर नक्कीच चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय चेंडू निर्धाव निघालेला आहे, धावसंख्या स्थिरवलेली आहे ती म्हणजे 28 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ लागत असताना आपण पाहतोय मुस्तकीम सुफियान नक्कीच चांगला मारा करतोय, एक खणखणी षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच त्यांनी चांगला कमबॅक सुद्धा केलाय सुफियान. पंचांच्या डावी करून पुन्हा एकदा चांगला चेंडू, आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु मात्र नक्कीच सुफियान याने सफवान याचे मनसुबे मात्र उद्ध्वस्त केले, आणि पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेले, अर्थात हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव निघालाय. पुन्हा सुफियान फल गोलंदाजी टाकतोय, पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू सीमा पार, खणखणीत रामदेव बाबा पतंजली चौकार. धावसंख्या वाढून पोहोचले ती म्हणजे 32 या धावसंख्येवर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 32 नक्कीच 11 सरासरीने आपण इथे पाहतोय बजमेव काब या संघाने. मित्रांनो तीन षटकांच्या समाप्तीनंतर दोन बाद, चला प्रत्येक वेळी आपल्याला वारंवार मीटिंग लावायची नाही, पंच नक्कीच नियमाचं पालन करावा लागेल. सर्वांतर काहीतरी नियम या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो, ते आपल्यावर नक्कीच बंधनकारक असतील, कारण आपल्याला वेळेत हा सामना उरकायचा आहे. टीम मीटिंग्स अलाउड नाही मैदानामध्ये, लक्षात घ्या. पहिलं षटक कोण टाकेल, दुसरं तिसरं चौथं, आपण मोठी टुर्नामेंट मुस्ताकबाई खेळतोय, 1 लाखाची टुर्नामेंट जर आपण खेळतोय तर मैदानाबाहेरच आपली मॅनेजमेंटची मीटिंग व्हायला पाहिजे. कुणाला फटके पडले तर कोण दुसरं षटक टाकेल, आणि त्यालाही फटके पडले तिसरं कोण चौथं कोणी बाहेर ठरलं पाहिजे, मैदानात त्याचा वेळ नको जायला पाहिजे. खरं आहे हरीश, कारण हे व्यवसाय क्रिकेटर आहेत, आणि नक्कीच प्रत्येक वेळी वारंवार मीटिंग घेणे म्हणजे मला असं वाटतं नक्कीच आम्हाला इथे सूचना द्याव्या लागतील आपल्याला, तर अशी वेळ येऊ नये याची खबरदारी आपण सुद्धा घ्यायची आहे. तीन खालीद, पुन्हा एकदा आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं तर सांघिक चौथं षटक अर्थात शेवटचं षटक घेऊन आलेला आहे खालीद. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका, निश्चित एक धाव मिळणार आहे, दुसरी धाव घेण्याचा छोटा प्रयत्न आहे, आणि ते दुसरी धाव अपयशी ठरतोय फाईक डीजे.
33 धावेवरती इथे नक्कीच फाईक सुद्धा धावचित्रित्या बाद झालाय आणि आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी इथे खेळपट्टीकडे येतोय तारिक। नक्कीच हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे आणि इथे आता तर संघाला पण गरज आहे, एक चांगली नक्कीच धावसंख्या आपल्याला उभारावी लागेल। 33 धावा आतापर्यंत धावफलकावर लागले आहेत मित्रांनो। 3-4 गडी बाद 33 धावा। नक्कीच आतापर्यंत 33 धावेपर्यंत मजल मारता आलेली आहे बजमोकाबिया संघाला। 5 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो। पहिला चेंडू पुन्हा एकदा डीप पॉइंट स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, एकच धावेवर समाधान मानावं लागतंय तारिक याला। तारिक याने एकेरी धावेने आपला स्वतःचा खाता सुद्धा उघडलाय आणि धावसंख्या पुढे सरकले ते म्हणजे 34 या धावसंख्येवर। 4 चेंडू नक्की शिल्लक आहेत। या 4 चेंडूमध्ये कितपत मजल मारता येईल नक्की जे येणाऱ्या कालामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। अखूर टप्प्याचा चेंडू, चेंडू सीमा पार, षटकार। थँक्यू डीजे मास्टर, नक्की चांगला संगीत इथे वाजवून आलेल्या रसिकांना सुद्धा ते मनोरंजन करतायत। जय संतोषी माता डेकोरेटर्स, हा संगीत आता जो वाजवलाय त्यांनी नक्कीच ह्या संगीत ह्या गाण्याने मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच एक धुमाकूल घातलाय। प्रत्येक ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण हा संगीत हा गाणं ऐकत असतो। तर नक्कीच धावसंख्या 40 पोहोचलेली आहे। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेने चेंडू आलेला आहे। नक्कीच एक धावेवर समाधान मानावं लागेल। दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे, त्यात नक्कीच दोन्ही फलंदाजांनी त्याचा लाभ घेतलाय। खराब थ्रो होता, खराब फेकी होती आणि याचा लाभ मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतलाय। धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 42 या धावसंख्येवर। 4 गरी बाद 42 धावा। शेवटचं षटक अर्थात अंतिम षटक सुरू आहे मित्रांनो। 42 धावेपर्यंत नक्कीच मजल मारता आलेली आतापर्यंत। 4 गडी बाद झालेले आहेत शिग्रा या संघाचे। आता मात्र नक्कीच राऊंड विकेट मारा करतोय, अगदी सरळ बॅटने खेळलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने। फैजानचा चांगला क्षेत्ररक्षण परंतु खराब फेकी, त्याचा लाभ मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजांनी घेतलाय। अर्थात दोन धावेने धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 44 धावेंवर। शेवटचा षटक, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, नक्कीच अर्थात शेवटचा चेंडू मित्रांनो खूपच महत्वाचा असतो। मी प्रत्येक ठिकाणी समालोचन करत असताना सांगत असतो की हा चेंडू मात्र नक्कीच निर्णायक असतो आणि यावेळेस मात्र शेवटचा चेंडूवर मोठा प्रहार केलाय सफवान याने। चेंडू सीमा पार, षटकार। तसेच नागवाडे जनार्दन गिरणेकर आमच्या गावातील, तर शुभमला मी सांगेन की इकडे यायचं आणि आदेशनी तयार राहायचं आहे। जनार्दन गिरणेकरना तिथेच द्या, आता जाग्यावरच द्या, इथे गर्दी आहे। जनार्दन गिरणेकरना मानाची कोळी टोपी इथे प्रदान करण्यात येते। नागवा जनार्दन गिरणेकरने ती घ्यायची उभं राहून सन्मान आणि आदेशकडे सुद्धा बघायचं आहे, व्हिडिओ कॅमेरामध्ये सुद्धा बघायचं आहे आणि टोपी डोक्यात ठेवायची आहे। जोरदार टाळ्या एकदा जनार्दन गिरणेकर यांच्यासाठी, आदेशकडे बघायचं आहे। धन्यवाद। तसेच आमच्या गावातील ड्रॉइंग टीचर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व रवींद्र मेंदाडकर यांचा सुद्धा मानाची कोळी टोपी घालून सत्कार होत आहे, त्यांनी सुद्धा कॅमेऱ्याकडे बघायचं आहे। धन्यवाद सर, क्रिकेट अतिशय आवडीचा विषय आहे त्यांचा।
मुश्ताक भाई समाधानी डिगोळी समाधानी आयोजन केले एक एक लहान मुलगा सुद्धा या आयोजनामध्ये सहभाग आहे आमच्या ठिकाणी तुम्हाला सांगण्या माहितीच आहे नाखवा आणि तांडल हे सगळे एक जुटीने इथे आहेत तुम्हाला रंगमंचर ज्याच्या डोक्यात टोपी आणि पारंपरिक ड्रेस आमचा रुद्र गिरणेकर असेल ईशान मेंदाडकर असेल आणि पारंपरिक ड्रेस घातलाय मुलांनी हा ड्रेस आमच्या कोळी लोकांचा आहे टोपी खाली निमोल ज्याला म्हणतो आम्ही गावठी भाषेमध्ये निमोल रुमाल ज्याला म्हटला ती पारंपरिक दृश्य तुम्हाला बघायला मिळते क्रिकेट आणि कोळी यांचं कॉम्बिनेशन आम्ही केलं आणि या कोळी महोत्सव ठेवला तब्बल आजचा पाचवा दिवस आहे मोठी टुर्नामेंटचा दुसरा दिवस आहे पण आमच्या ग्रामीण टुर्नामेंट तीन दिवसाच्या त्याच्यानंतर चौथ्या दिवसालाही मोठी टुर्नामेंट आणि पुढे 27 तारखेपर्यंत महोत्सव वाटते मुस्ताफ भाई तुम्ही आमच्यासाठी सिनियर नक्क्यात आणि अतिशय अमराठी असून सुंदर मराठी समालोचन मी पहिल्यांदा ऐकतोय धन्यवाद मुस्ताफ भाई कारण मी मराठी आहे मी मराठीतून समालोचन करू शकतो पण जर मला हिंदीतून करायचं झालं तर मला अडखळावं लागेल नक्की मी जरी शिकलेलो असलो तरी मला अडकावं लागतं पण तुमची मी मराठी मगाजपासून ऐकतोय सातत्याने अमराठी असताना सुंदर समालोचन तुम्ही करताय सिनियर माझ्यासाठी बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये तुम्ही दखल होत असता आमचा एक छोटीस संघर्ष क्रिकेट क्लब आहे अतिशय छोटा आहे आमचा दिगोळी समाज एवढा क्रिकेटच्या याच्यात नाही पण तरी सुद्धा आम्ही क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे काही चुका असतील आमच्याकडे पण मुस्ताक भाई काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत आम्ही पंच आहेत आम्ही समालोचक आणलेत नाहीत कारण मी आहे लक्ष्मण आहे आमचा तुमच्यासारखे येतात तजमुल भाई सारखे आम्हाला सपोर्ट करतात पंच आम्ही ज्युनियर प्रीमियर लीगचे तीन पंच आपल्याकडे जे जेपीएल एक मोठी टुर्नामेंट होते तिथे तुम्ही बघताय सातत्याने विश्वजीत ठाकूरला जेपीएल मिस्टर जेपीएल म्हटलं तर 8-8 किताब ज्या टुर्नामेंट मध्ये पटकवले होते विश्वजीत ठाकूरने त्या मोठ्या टुर्नामेंटला सतीश भालेराव सर त्यांचे मोठे बंधू संतोष भालेराव सर असतील किंवा आता मुख्य पंच जे आहेत राजू धावकर सर काय एकंदरीत या नियोजनाबद्दल तुम्हाला मुस्ताक भाई जर मी विचारलं तर काय वाटतंय नाही नक्कीच हरेश अगदी डोळ्याचे पाळणे फेडणार हा नियोजन आहे मित्रा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जात असतो फिरत असतो परंतु खरंच कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे आपण लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांना इथे पाहतोय कशा प्रकारे या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी आपला हातभार लावतायत खरंच ते सुद्धा वाकण्याजोगे पंचांचा आम्हाला इशारा येतोय नक्कीच फलंदाजांना मी विनंती करतो की अगदी क्षणाचा विलंब न लावता आपल्याला खेळपट्टीवर जायचं आहे सलामीवीर सलामीची जोडी रिहान रुहान इंटरप्राइजेस यांना विनंती असेल टॉससाठी यायचं आपण वारंवार सूचना देतो मधल्या इनिंग मध्ये टॉस कम्प्लीट व्हायला पाहिजे इथे आणि इथे येऊन कर्णधारांनी आपला निर्णय सांगायचा हरवीत आणि रुहान इंटरप्राइजेस दोन्ही कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे तोही द्यायचा आहे लक्षात घ्या नाही तर मॅनेजमेंटला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल रुहान इंटरप्राइजेसचे कर्णधार आणि हरवीतचे कर्णधार रुहान इंटरप्राइजेसचे कर्णधार येत आहेत हरवीत संघाचे कर्णधार इथे यायला पाहिजे सकाळचा 11 सामना होता मुश्ताक भाई संघाने आम्हाला मदत केली नाही तर रोजच्या दिवशी आम्ही 8 सामने ठेवले 4 दिवसाची टुर्नामेंट ठेवले प्रत्येक टीमला 2 दिवस बोलवले आम्ही जिथे नियम असतो आणि 6-6 षटकांचे सामने पहिल्या दिवशी 6 षटकांचा एक सामना झाला तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघितलात पण खेळाडूंनी आम्हाला साथ दिली नाही संघाने साथ दिली नाही त्यामुळे 4 षटकांचा निर्णय घ्यावा लागला मुश्ताक भाई प्रत्येक ठिकाणी आपण जात असतो मित्र नक्कीच बेशिस्तपणा अगदी सगळीकडे बघायला मिळतंय काल सुद्धा आम्ही खैराले इथे होतो 11 सामना होता 1:15 सुरुवात झाली 2 दिवसाचे ते सामने होते 50,000 रोख रकमे बक्षीस ती स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये नवगाव संघाने विजयी प्राप्त केलं होतं दिगंबर हामने याला सोन्याची अंगठी मालिका वीर म्हणून आपण दिली होती त्या ठिकाणी तिथे पण असेच आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच बेशिस्तपणा वेळेच्या बाबतीत जर सांगायचं झाले तर सर्व ठिकाणी पाहायला मिळते उबेद नक्कीच चांगला गोलंदाज आहे शीघ्र या संघाकडून मित्रांनो उद्योन्मुख असा हा गोलंदाज आहे अगदी तरुण आहे युवा आहे नक्कीच त्याच्याकडे भरपूर अनुभव नाही आहे परंतु या सीझनमध्ये त्याने सुद्धा नक्कीच चांगली कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी करून दाखवली आहे मित्रांनो 50 धावेपर्यंत धावेपासून कशा प्रकारे आपल्याला या संघाला रोखता येईल कारण या संघाने मगाशीच मी म्हटलं होतं की या सीझनमध्ये अगदी 5 लाखाच्या वरची कमाई केलेली आहे मित्रांनो अशा संघाला या स्पर्धेतून कशा प्रकारे आपल्याला नॉकआउट करता येईल याच स्ट्रॅटेजीने नक्कीच कर्णधाराने आपलं क्षेत्ररक्षण सजवलं आहे आणि एक कुशल कांद्यावरती मात्र नक्कीच गोलंदाजीचा भार सोपवलेला आहे जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे आणि त्यात त्याला प्रतिउत्तर म्हणून सलामी जोडी आपण इथे पाहतोय सरफराज आणि अरबाज अशी सलामीवीर खेळपट्टीवर पोहोचलेल्या मित्रांनो परंतु पहिला चेंडू मात्र उबेद याने निर्धाव काढलेला होता फील्ड रिस्ट्रिक्शन आहे नक्की चेंडू
अगदी वाईडिश लॉन्ग ऑफच्या दिशेने गेला होता, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा अगदी सहज, चांगला समन्वय आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो, चांगला कोऑर्डिनेशन सरफराज आणि अरबाज मध्ये पाहायला मिळतंय, आणि असाच कोऑर्डिनेशन समन्वय दोघांमध्ये असेल तर नक्कीच असे जोखीम किंवा रिस्की धाव सुद्धा पूर्ण होऊ शकते मित्रांनो। तर या दोन धावेने नक्कीच सरफराज याने आपला स्वतःचा खाता उघडलाय, संघाची सुद्धा या दोन धावेने धावसंख्येचा आगाज होतोय। षटक क्रमांक पहिलं इथे नक्कीच आपल्या दिशेपासून भरकटतोय उभेत, परिणामी आपण पाहतोय की आम्हाला पंच आपल्या दोन्ही हात समांतर जमिनीवरून शरीरापासून लांब करून आम्हाला इशारा देत आहेत की हा चेंडू मात्र बाह्य चेंडू म्हणून मी घोषित करतोय। एक धावेची भर अवांतरच्या रूपेने पडते धावसंख्येत, धावसंख्या पोचली ती म्हणजे तीन या धावसंख्येवर। यावेळेस मात्र नक्की चांगला कमबॅक करतोय, परंतु इथे यष्टी रक्षक चेंडू नीट त्याला हाताळता येत नाही आहे आणि बाईच्या स्वरूपात त्यांना दोन धावेची भर आणखीन धावसंख्येत पडते। दोन धावेने धावसंख्या पोचली ती म्हणजे पाच या धावसंख्येवर। एकावन्न धावांची गरज आहे हा सामना जिंकायचा असेल मिथ इलेवन श्रीवर्धन या संघाला, तर नक्कीच एकावन्न धावापर्यंत आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी एकावन्न धावा करावे लागतील। पुन्हा एकदा आपण पाहतोय सरफराज सामोरे जातोय, उबेद युवा गोलंदाज आहे, तरुण गोलंदाज आहे आणि त्याला मात्र नक्कीच अख्यू टप्प्याचा चेंडू काव कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय सहा धाव्यांसाठी। या सहा धावेने धावसंख्येत मोठी भर पडते, धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती म्हणजे अकरा या धावसंख्येवर। अर्थात आपण इथे पाहतोय की धावसंख्या सुद्धा दोन अंकामध्ये पोहोचलेली अकरा धावेंवर। पुन्हा एकदा हवे चेंडू होता आणि इथे मात्र कोणतीही चूक केलेली नाहीये सुहेल याने, एक सोपस झेल धन्यवाद डीजे मास्टर। एक नक्कीच हादरा एक झटका इथे बसलेला आहे मित्रांनो, मीत इलेवन श्रीवर्धन या संघाला अकरा या धावसंख्येवर। एकावन्न धावांची गरज आहे, पहिलं षटक मार्गस्थ लागत असताना आपण पाहतोय चार चेंडू आतापर्यंत झालेले आहे, चार चेंडूमध्ये मात्र नक्कीच अकरा धावा उभे द्यायला मोजावे लागले आहेत, पाच चेंडू झालेले आहेत। माझा गुणलेखक सिद्धेश मला सांगतोय नक्कीच हारेसचा छोटा भाऊ आहे मित्रांनो अगदी, आणि इथे पुन्हा एकदा मोठा फटका अरबाजच्या बॅट मधून निघतोय चेंडू सीमा पार षटकार। नेक्स्ट प्ले टू डीजे। नक्कीच मित्रांनो अरबाज दाखवून देतोय की का या सीझनमध्ये आपल्याला एवढी आपण कमाई केली आणि का आपण सर्वश्रेष्ठ संघाचा मान इथे मिळवतोय मित्रांनो, त्याने दाखवून दिलाय त्याचा एक चांगला प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळतंय। कारण पहिलं षटक मार्गस्थ लागत असताना अगदी संपलेलं आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सतरावर धावसंख्या पोहोचलेली आहे, अजून ह्या सामना जिंकण्यासाठी चौतीस धावांची गरज आहे। चेंडू मात्र शिल्लक आहेत अठरा चेंडू आणि चौतीस धावा। चांगली फलंदाजी करतय अरबाज याने मित्रांनो, आपला खाता सुद्धा षटकाराने उघडलाय, अर्थात आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून
सर्वात जास्ती वेला अर्थात 28 वेला वीरेंद्र सहवाग उर्फ वीरू याने मित्रांनो ही किमिया करून दाखवलेली आहे। प्रत्येक सामन्यामध्ये त्याने आपल्या षटकाराने सुरुवात केली 28 वेला ही किमिया आपल्याला वीरेंद्र सहवाग याज करून पाहायला मिळाली। आणि मित्रांनो इथे नक्कीच एक रतीश एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे मित्रांनो, अगदी शेनवान सारखी त्याची शैली आहे मित्रांनो, खरंच चांगला टप्पा चांगली उंची चांगला स्विंग चांगला टर्न या नक्कीच गोलंदाजाकडे आहे। टॉससाठी यायचं आहे, कृपया हरवीत संघाचे कर्णधार इथे उपस्थित नाहीत लक्षात घ्या, मधल्या इनिंग मध्ये टॉस व्हायला पाहिजे नाही तर मॅनेजमेंटला काहीतरी निर्णय घ्यायला होईल। हरवीत संघाचे कर्णधार आहे, मधल्या इनिंग मध्ये टॉस व्हायला पाहिजे, वारंवार आपण सूचना देतो इथे मधल्या इनिंग मध्येच टॉस व्हायला पाहिजे। चला मित्रांनो जे संघांना आम्ही पुकार करतोय त्याने थोडासा रिस्पॉन्स द्या। रतीश रतीश नक्की चांगला गोलंदाज आहे मित्रांनो, खरंच रतीश चांगली गोलंदाजी नेहमी मी पाहिलेली आहे। 17 धावा झालेल्या धावफलकावर 17 धावा लागलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। नक्कीच लहान मुली सुद्धा इथे आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला इथे दिसत आहेत मित्रांनो, त्यांचा सुद्धा जोरदार स्वागत होऊ द्या टाळ्याने। नटून सजून अगदी हे सर्व मुले आलेले आहेत। नक्कीच आपण इथे पाहतोय मित्रांनो या सर्व मुली इथे आलेल्या आहेत आपल्या या आयोजकांना नक्कीच थोडासा आलेल्या रसिकांना सुद्धा आकर्षित करण्यासाठी, कारण खरंच मला एक शेर आठवतोय, तेरे चेहरे की चमक के आगे साधा लगा, तेरे चेहरे की चमक के आगे साधा लगा, चांद आसमान में पूरा था मगर आधा लगा। नक्कीच आलेल्या या सर्व मुलींचा सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांचा कोणाचा आम्हाला सहकार्य लाभलाय मित्रांनो त्या सर्वांचा अगदी मनपूर्वक आम्ही आभार सुद्धा व्यक्त करतो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 17 धावेपर्यंत पोहोचलेली आहे। भाई नवीद भाई सनी बॉयज के एक सीनियर खिलाड़ी है, मुअद्दबाना इल्तिमास है कि जो है प्यार से अच्छे से शफक्कत से बात करें। मैनेजमेंट है एक बड़ा मैनेजमेंट और हर मैनेजमेंट चाहता है कि उनकी टूर्नामेंट जो है अच्छाई के साथ इख्तिताम पजीर हो, तो और दूसरी बात यह है कि मैनेजमेंट के हर फैसले को हमें खैर मकदम करते हुए मानना होगा, तो जो भी डिसीजन है मोहब्बत भरे अंदाज में वहाँ पर ले आपस में पेश आए। एक बड़ा टूर्नामेंट है आने वाले और दो दिन है, 1,00,000 का प्राइज़ है आप सब जानते हैं, और अच्छाई के साथ इख्तिताम पजीर हो।
चलिए जब तक मैच शुरू होता है मैं बताता चलूं कि कोहली महोत्सव ये टूर्नामेंट चल रहा है पिछले तीन दिनों से इनकी आपस की 15 टीमों ने खेला उसमें किसी ने प्राइज प्राप्त किया हालांकि बताता चलूं कि सिर्फ 15,000 का पहला प्राइज रहता है लेकिन इतना मान सम्मानीय टूर्नामेंट रहता है मैं आपको बताता चलूं कि हर टीम अपने फैन के लिए भी जर्सी बनाती है यानी 15,000 अगर प्राइज है तो इनके जो सम्मानीय इनके साथ जो खिलाड़ी रहते हैं दर्शक रहते हैं इनकी साइड देने वाले रहते हैं सपोर्टर रहते हैं उनको भी ये जो है अच्छे अच्छे खूबसूरत जर्सियाँ प्राप्त करते हैं किसी टीम ने 111 तक भी जर्सियाँ बनाई है 45,000 तक खर्चा किया है मैं बताता चलूँ साथ ही किसी ने 30,000 किसी ने 45,000 की जर्सियाँ बनाई ताकि इनको आपस में जो है सपोर्ट पेश किया जाए जल्द से जल्द अपना फैसला ले मैनेजमेंट निर्णय करे और मैच को स्टार्ट करे आने वाली तमाम टीमों से गुजारिश है अभी भी हरवित की टीम और एक दूसरी उनके सामने वाली टीम आके यहाँ पर टॉस उड़ाए जैसे ही एक मैच का पहला इनिंग का खात्मा होगा आपको आके यहाँ टॉस उड़ानी है और टॉस के उछलते ही आपको यहाँ पर जो टॉस जीतने वाली टीम है उसको फैसला भी सुनाना है कि आप फील्डिंग का फैसला ले रहे हैं या बल्लेबाजी का फैसला ले रहे इसको आने वाली तमाम टीमें जो है नोट कर ले बिल्कुल सही यहाँ पर कहा दुरुस्त फरमाया हमारे भाई तजमुल भाई ने एक इल्तिमास भी की थी नवीद भाई से नवीद भाई बहुत ही जज्बाती है हमारे दोस्त हैं अच्छी तरह से लेकिन अक्सर तजमुल भाई लंबा धागा और लंबी जबान हमेशा उलझ जाती है इसलिए धागा लपेट कर और जबान समेट कर रखिए यह आपकी जो एक इल्तिमास थी वो मुझे बहुत ही अच्छी लगी क्योंकि देखिए किसी भी टूर्नामेंट में कोई गालबोट न लगे या कोई व्यत्यय न आए जो भी है मैनेजमेंट फैसला बिल्कुल दुरुस्त लेगी इसमें कोई दो राय नहीं है क्योंकि उनको भी पता है कि भाई कोई भी गलत काम इस होगा तो उसे होने नहीं दिया जाएगा इसमें कोई दो राय नहीं देखना स्कैनिंग
हरीश देखो आप मैनेजमेंट अपना फैसला लो, साइड में आ जाओ, दोनों के टीम के खिलाफ जो भी फैसला होगा बिल्कुल स्ट्रिक्टली आप ले लो। इतना बड़ा समाज है कोली समाज और इतनी बड़ी टूर्नामेंट है। वाद होतो शब्दाचा वापर चांगला करा लागतो मित्रांनो, कारण शब्दा शब्दामुळे जुळतात मना मनाच्या तारा आणि शब्दामुळे चढतो एखाद्याचा पारा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो। तर वा मुस्ताद भाई अप्रतिम तुम्ही सांगितले ते वाक्य, बऱ्याचशा असे वाक्य माझ्याकडे आहेत, नक्कीच मला वेळ मिळाली तर मी आपल्या नक्कीच आपल्या समोर सगळे ते सादर करणार आहेत मित्र। नक्की आणि आम्ही ती तुम्हाला वेळ देऊ मुस्ताद भाई, ए शांत राख सगळ्या कोळी चिव करू नका, सगळ्या कोळीना विनंती आहे आणि कोळीना सामना सुरू करा पंच मुस्ताक भाई। हां तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते मित्रांनो, यावेळेस मात्र बॅकवर्ड डीप स्कोलेकच्या दिशेने खेळलेला फटका नक्की चेंडू सीमा पार धरतोय चार धावांसाठी। धन्यवाद डीजे, धन्यवाद योगेश आग्रावकरनी संगीतबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं आहे आई तुझं देऊळ, अप्रतिम गीत मुस्ताक भाई कोळी गीत धन्यवाद। तर या चार धावेने धाव संख्या 21 पर्यंत पोहोचलेली आहे, स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र कोणतंही प्रत्युत्तर इथे नक्कीच जक्कीकडे नव्हता, अशा तऱ्हेने हा चेंडू मात्र नक्की निर्धाव निघालेला आहे। धाव संख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 21 या धाव संख्येवर, अर्थात अजून ह्या सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज। सलमान फक्की पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला हा शॉट मिडॉनच्या दिशेने, एक धाव निश्चित मिळतोय जक्की याला, एक धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 22 या धावसंख्येवर। स्वराज्य संघाचे सर्व लाईनमॅन कृपया आपण काम बघायचं आहे, आपले आयोजक चंद्रकांत पाटील यांची सूचना आली, स्वराज्य संघाचे सर्व लाईनमॅन षटकार, एक खणखणीत असा षटकार आपण पाहतोय मित्रांनो, आरबाच्या बॅट मधून नो बॉल पण आहे पंचांनी, नो ब्लोवर नो बस वन धन्यवाद डीजे फ्री हिट राहील, नियम क्रमांक 24 लागू पडतो, मैदानात वेस्ट हाईटच्या वर चेंडू होता त्यामुळे नोचा कौल दिला।
फ्री हिट होता नक्की फ्री हिट म्हणजे गोलंदाजाने दिलेली मुक्तपणे खेळण्याची संधी ब्या फलंदाजाला परंतु त्याचा लाभ मात्र जक्कीला उचलता आला नाही एक धावीवर समाधान मानावं लागतं एक धावीने धावसंख्या सॉरी डॉट बॉल आहे नक्कीच अरबाज याला त्याचा लाभ घेता आला नाहीये आणि अशा तऱ्हेने धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 29 या धावसंख्येवर पुन्हा एकदा चिरधाव निर्धाव चेंडू निघतोय मित्रांनो नक्कीच जेव्हा दोन तीन चेंडू निर्धाव जात आहेत तर तेव्हा नक्कीच येणाऱ्या कालामध्ये तो चिंतेची बाब असते मित्रांनो कारण आतापर्यंत 29 पर्यंत मजल मारलेली आहे आणि 22 धावांची जवळपास गरज आहे पुन्हा एकदा फुलटस पद्धतीचा चेंडू चेंडू आरवण्याचा नक्कीच हुसेन याने अतोनात प्रयत्न केला होता प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती परंतु चेंडू सीमारेषाच्या पलीकडे गेला अर्थात 6 धावांसाठी आणि दोन कोळी आमचे अतिशय चांगला आनंद घेताना या सामन्याचा शुभम थोडस कॅमेरात एवढी आमचे रुद्र किरणेकर आणि ईशांत मेंदाडकर अतिशय अप्रतिम संगीत हे योगेश आग्रावकरच आणि तितका चांगला डान्स आमचे दोघ जण रुद्र आणि ईशान मुश्ताक भाई कोळीवाड्याबद्दल जर तुम्हाला विचारायला राहिलं तर काय सांगाल आमच्या कोळी लोकांची एकूण वागणूक थोडीशी अडाणी असतील आमची लोक शिकवणी नसतील पण दर्यादिल असतात लोक तुम्ही काय सांगाल मुश्ताक भाई नक्कीच हरेश मी माझे सर्व मित्र कोळी बंधू आहेत त्यांच्यात मी नेहमी वावरत असतो असं काय नाही आपण एक मोठापणा दाखवला इकडे खरंच चांगलं नियोजन आणि चांगले दिलदार सुद्धा ते असतात चला चालू देवा पंच टीम मीटिंग नाही आपण सांगितले डीजे थांबव डीजे थांबा चला लाईनमॅन बॉल द्यायचा पटकन बॉल आहे टीम मीटिंग नको आहे खेळाडूंना पुन्हा पुन्हा सूचना होईल इथे डीजे ला सुद्धा सूचना आहे जेव्हा विकेट षटकार चौकारा जर पाहुण्यांच्या समोर ज्यांनी गर्दी केली त्यांनी कृपया तिथून जायचं आहे जे खुर्चीवर नाही बसले ते उभे आहेत त्यांनी वाजला आणि लहान मुली बघा समोर खुर्चीवर बसल्या त्यांना मोठ्या माणसांना फक्त जागा द्यायची उठवा त्यांना लहान मुलींना हरवीत आणि रोहन कन्स्ट्रक्शन वारंवार आपल्याला पुकार होते टॉससाठी अजून तुम्ही आलेले नाही आहेत मॅच संपायला येत आहे इथे मात्र नक्कीच आणखीन एक हादरा बसतोय मित्रांनो मी तेलेवन श्रीवर्धन या संघाला जाकेटच्या रूपाने परंतु नक्कीच इथे चांगला योगदान अरबाज असो किंवा जकी असो त्याने आपल्या संघासाठी दिलाय धन्यवाद 35 धावा 35 झालेत धाव फळकावर लागले आहेत जवळपास 24 धावांची भागीदारी आपण पाहिली होती तर दुसऱ्या गडीसाठी इथे टॉससाठी या हरवीत वारंवार अनाउन्समेंट होते इथे कर्णधार येत नाहीत मॅनेजमेंटला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल हरवीत संघ आणि रोहन इंटरप्राइजेस कृपया टॉससाठी या मधल्या इनिंग मध्ये टॉस व्हायला पाहिजे आपल्याला वारंवार तसेच मी तिलेवांचे एक्स्ट्रा कार्ड कृपया मैदानात यायला पाहिजे लगेच रोहन इंटरप्राइजेसचे कर्णधार मगाच झालेले आहेत जेव्हा त्यांना पुकार केला हरवीत संघाचे कर्णधार अजून येत नाही आहेत लक्षात घ्या हरवीत संघाचे कर्णधार लगेच मैदानात दाखल व्हा इथे समालोचन कक्षामध्ये पुन्हा पुकार दिला जाणार नाही आपल्याला हरवीत संघाला या शेवटचा पुकार आहे सामना सुरू ठेवायचा मुश्ताक भाई थँक्यू हरीश तर आपण इथे पाहतोय मित्रांनो दोन षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव फलकावर लागल्या आहेत तिसरं षटक सुरू आहे फारुक गोलंदाज आहे पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच त्याला यश मिळाला होता पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला फटका धावची धावण्याची संधी हुकलेली आहे आणि एक धाव धावेची भर आणखीन धावसंख्येत परत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 36 या धावसंख्येवर मारुफ गोलंदाज आहे मारुफ गोलंदाज आहे मारुफ पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याच दिशेने खेळलेला फटका परंतु इथे मात्र आता नक्कीच रतीश सुद्धा सज्ज झालाय आणि चेंडू इथे निर्धाव निघालेला आहे धावसंख्या स्थिर आहे 36 धावसंख्येवर मारुफ पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू काव करण्याच्या दिशेने खेळलाय चेंडू सीमापार षटकार मना
नक्कीच इथे हरवीत संघाचा कर्णधार शुएब सुद्धा आलाय, त्यांचा सुद्धा आम्ही स्वागत करतो, तसेच आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा। मित्रांनो पुन्हा 42 झालेले आहेत, 9 धावांची गरज आहे, 8 चेंडू मात्र शिल्लक, 8 चेंडू आणि 9 धावांची गरज। वसीम जमादार चांगला क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी करतोय, परंतु नक्कीच फरंदाज इथे बाद झालाय। खरंच चांगला क्षेत्ररक्षण, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग वसीम जमादार। बेचाळीस धावेवरती तीसरा गरी सुद्धा इथं नक्कीच मिथ इलेव्हन श्रीवर्धन या संघाने गमावलाय। मित्रांनो त्यासाठी इकडे गायचे शुभम, थोडस कॅमेरा आदेश गावपटलांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे। फैजान खेळपट्टीकडे, कोणी जिंकलंय महादेव? रोहन एंटरप्राइजेस, पाटलांना बसण्यासारखं नाही, चला सामना कंटिन्यू ठेवायचा आहे। रोहन एंटरप्राइजेसने जिंकलाय, कर्णधार दोन्ही कर्णधार इथे थांबायचं आहे। 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आपल्याला इकडे तटस्थ पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत। मित्रांनो जेपीएल अर्थात जुनियर प्रीमियर लीग चे हे पंच इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो, मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतो। मित्रांनो कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका खूपच महत्त्वाची असते। मित्रांनो अगदी न्यूट्रल अंपायर इथे आपल्याला दिसत आहेत, चांगली पंचक्रियेची गांब अगदी चोख बजावताना इथे एक हातरा नक्कीच बसलेला आहे श्रीधरने संघाला 42 या धावसंख्येवर, अर्थात 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज। मोठा फटका चेंडू लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे, पुन्हा एकदा खणखणीत षटकार। तीन पाहिजे 48 धावापर्यंत नक्कीच धावसंख्या पोहोचलेली आहे। मित्रांनो फक्त 3 धावांची गरज आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत 6। ओंकार तिकडे थोडासा मॅच झाल्यानंतर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज। सहा चेंडू सामना जिंकण्यासाठी मिथ इलेव्हन श्रीवर्धन या संघाला मित्रांनो फक्त 3 धावांची गरज। मुदसर गोलंदाजीसाठी आलेला आहे, मित्रांनो कर्णधारने त्याला 5 रन केलाय। मला एक गोष्ट इथे आठवते मित्रांनो, जेव्हा आपला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 2 वेळा अशी किमया करून दाखवलेली आहे, 6 कमी धावा जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध हव्या होत्या त्यावेळेस मात्र सचिन तेंडुलकर याने आपल्या संघाला विजय केलं होतं 1993 आणि 1996 साली। मित्रांनो हिरो कपमध्ये तीच किमिया इथे मुदसर करतो की काय? नक्की नक्की मुश्ताक भाई, त्याच दरम्यान जाऊया आपण नाणेफेकी झाली, एका मोठा संघ आमच्या एरियातला या समुद्राच्या खाडीचे या पलीकडचा हरवीत संघ त्याचा सामना आहे रुहान इंटरप्राइजेस बरोबर। तुला मी थोडासा थांबवतो मित्रा, कारण त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्या शृंखलेमध्ये तेंडुलकरने अगदी कोणत्याही सामन्यामध्ये गोलंदाजी केली सुद्धा नव्हती, परंतु शेवटच्या षटकासाठी मात्र तो गोलंदाजीसाठी आला होता आणि 2 वेळा ऑस्ट्रेलिया सारखा नावाजलेला संघ आंतरराष्ट्रीय दर्जाचा संघ मित्रांनो ज्याने भारताविरुद्ध तो सामना गमावला होता, आफ्रिकेला सुद्धा 6 कमी धावा जेव्हा होत्या त्यावेळी आपल्याला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या संघाला विजयी केलं होतं, त्याचीच इथे पुनरावृत्ती होते की काय? कारण फैजान इथे फलंदाजीसाठी हवे चेंडू, बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय इथे मात्र मिथ इलेव्हन श्रीवर्धन या संघाला। आता मात्र डीजे, थँक्यू डीजे, समालोचकाचं पूर्ण वाक्य झाल्यानंतर वाजवायचं आपल्याला। नक्कीच इथे ही योग्य वेळ नव्हती, फैजान सारखा एक अनुभवी असा फलंदाज मित्र अगोदरच एक फलंदाज बाद झालेला आहे, थोडासा मला असं वाटतं संयम
बालगावर पाहिजे होता फैजान याला, परंतु इथे नक्कीच त्याचा सुद्धा सही. मुश्ताक भाई थांबतो तुम्हाला एवढ्यासाठीच मी की तुम्हाला चांगला क्रिकेटचा अनुभव दान काय. आपण क्रिकेटमध्ये बघितलंय सहा चेंडू सहा धावा, सहा चेंडू तीन धावा, दोन धावा असा सामना फसतो कधी क्रिकेटमध्ये. 20-25 धावांचा सामना सहज होतो, काय सांगाल तुमच्या अनुभवानी? बिलकुल अगदी खरं आहे मित्रा. अगदी मुंबईमध्ये एक सामना सुरू होता एस पी विरुद्ध डोंबिवली, आणि त्या ठिकाणी राहुल जोगडिया गोलंदाज होता. फक्त दोन धावांची गरज होती आणि तो सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता आणि बाईच्या स्वरूपात अगदी शेवटच्या चेंडूवर तो धाव निघाली होती मित्रांनो. तर बरेचसे असे रेकॉर्ड आपल्याकडे आहेत नक्कीच. इथे मात्र फैजान किंवा मीत इलेव्हन श्रीवर्धन या संघाची बाजू नक्कीच त्यांच्या बाजूने हा सामना झुकलेला यात तीन मात्र शंका नाही आहे. परंतु कोणताही उलटफेर सुद्धा चमत्कार सुद्धा या सामन्यामध्ये होऊ शकतो, कारण इथे आलेला एक खणखणीत असा चौकार. नक्कीच चार धावसाठी चेंडू गेला आणि इथे मात्र नक्कीच मीत इलेव्हन श्रीवर्धन या संघाने मित्रांनो हा सामना जिंकलेला आहे. नक्कीच विजयी संघाचे अभिनंदन. तसेच मी बजमोकाप शिखरा संघाचा आभार सुद्धा व्यक्त करेन ज्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय मित्रांनो. नक्की ज्या ज्या संघाने इथं सहभागी घेतलाय त्या सर्व संघाचा शिखरे संघाचा सुद्धा आमच्याकडून हार्दिक स्वागत, हार्ड लक. त्यानंतर जावे आपण सन्मानाकडे. शुभमला विनंती करणं, आदेशला विनंती करणं, आमच्याकडील लाखवा किसन मेंदाडकर यांना विनंती केली की त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं. किसन मेंदाडकर त्यांना मानाची टोपी आमची गोविंद गुडाजी परिधान करतील. नाखवा किसन मेंदाडकर, आमच्या गावातील नाखवा किसन मेंदाडकर. नक्कीच प्रत्येक सामन्यासाठी इथे सामनावीर चा पुरस्कार सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. मुश्ताक भाई आमच्या गावातील नाखवा आहेत नंदामाई होडीचे, गोविंद भांजी कावळे यांच्या हस्ते यांनी ते आम्हाला सामनावीर दिलेले आहेत. म्हणजे तब्बल 31 मॅचेस होत आहेत, ते 30 सामनावीर जी ट्रॉफी आहे ती त्यांनी दिली. अंतिम सामन्याला मोठी ट्रॉफी आहे फायनलसाठी सामनावीर, ती अजून आम्हाला एका स्पॉन्सरकडून आलेली आहे. तर गोविंद भांजी कावळे यांच्याकडून त्या ट्रॉफी आल्या. तब्बल 10,000 रुपये रोख रक्कम त्यांनी या सामनावीरांसाठी खर्ची केली आमच्या संघाकडे. तर किसन मेंदाडकर यांचा सत्कार करतील गोविंद गुणाजी मानाची टोपी घालून. किसन मेंदाडकर यांनी ते सत्कार स्वीकारायचा आहे कोळी टोपी.